प्रभादेवच्या ब्ल्यू मॉन्ट इमारत आहे जिथे व्ही व्ही आय पी लोक राहतात, त्या इमारतीला आज दुपारी जी आहे ती आग लागली आहे. आपण पाहू शकता ही आग किती मोठ्या प्रमाणात आहे. आग अद्यापही उजली नाही. ह्या आगीचे जे लाटा आहेत आगीचे ते आपल्याला दिसत आहेत, धूर दिसतो आहे आपल्याला. अग्निशमन दलाचे जवान आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र इमारतीपर्यंत जी आहे त्या 33व्या मजल्यापर्यंत जी आहे ती सीडी जी आहे ती पोहोचू शकत नसल्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. याच इमारतीच्या सी विंगमध्ये जी आहे ती बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण राहते, मात्र ही बी विंगमध्ये आग लागलेली आहे. जवळपास 90 ते 95 जे नागरिक होते, रहिवासी होते, त्यांना बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र ही आता जवळपास 2 ते 3 तास उलटून गेले तरी देखील ही आग जी आहे ती अजून आटोक्यात आलेली नाही. आपण बघतोय की हा मुंबईचा मी आता ओंकार 1973 टॉवर आहे जिथे विराटने काही दिवसांपूर्वी घर बुक केलं होतं, त्याच टॉवर वरून मी आता तुम्हाला दाखवतो. ही मुंबई आपल्याला दिसत आहे, मुंबईचा समुद्र दिसतो आहे, उंच उंच इमारती दिसत आहेत, त्यालाच लागून असतील. ही ब्ल्यू मॉन्ट ही इमारत आहे, त्या इमारतीला आज आग लागली आहे. दीपिका पदुकोण बाहेर असल्यामुळे काही आग त्यामुळे ती आज इथे नव्हती, मात्र तिथे राहणारे जे होते त्या इमारतीमध्ये जे राहणारे रहिवासी होते त्यांना इथे अग्निशमन दलाने जे आहे ते सुखरूप बाहेर काढले. आपण बघतोय की आगीच्या लाटा आहेत, आगीच्या ज्वाळा ज्या आहेत त्या अजून देखील आपल्याला दिसत आहेत, धूर दिसतो आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या जे दिसत आहेत, अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत, आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ही आग अद्यापही विझली नाही आहे. सुशांत सावंत, ETV भारत, मुंबई.